नमस्कार, मी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अगदी खराब झालेले पिवळे असे झालेले दात जे असतात ते साफ करण्यासाठी घरगुती अशी काही लसणांच्या 5 ते 6 पाकळ्या घेऊन एक पेस्ट बनवणार आहोत. त्या पेस्टचा वापर केला तर अशा प्रकारे झालेले लालसर झालेले दात किंवा मग पिवळसर झालेले दात जे असतात ते लहान मुलांचे विशेषतः होतात, कारण की मुलं दातं घासायला सांगितलं तरी दातं वेळेत घासत नाहीत, आणि जर मुलांची दातं खराब झाली तर ते आपल्याला नंतर पुन्हा स्वच्छ करणं खूप कठीण जातं. आणि दात जर तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन डेंटिस्टकडे जाऊन ते धुवायचे ठरवले तर ते सुद्धा लहान मुलांसाठी खूप जास्त घातक असू शकतं. त्यामुळे आपलं घरच्या घरी जर काही सोल्युशन मिळत असेल, घरगुती काही रेमेडी असेल तर ती नक्की करा. तर त्यापैकीच एक होम रेमेडी मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. तर ती रेमेडी अशी आहे की फक्त एक आपल्याला घरगुती पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट बनवण्यासाठी काही लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. या लसणाच्या पाकळ्या मी अशा सोलून घेते, आणि लसूण कोणताही असू द्या, गावरान असू द्या किंवा मग कोणताही असू द्या, लसूण घ्या. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या फक्त लागणार आहेत. फार जास्त आपल्याला मेहनत नाही, कष्ट नाही किंवा पैसे खर्च करायची देखील गरज नाही आहे. तर घरातल्या काही साहित्यात किचनमधल्या काही वस्तू वापरूनच ही पेस्ट तयार होते, आणि पेस्ट एवढी इफेक्टिव्ह आहे की जास्त वेळ घासायची गरज नाही. 1/2 मिनिटसुद्धा भरपूर होतो. काही सेकंदामध्ये, 15 ते 20 सेकंदामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट लगेच दिसतो. कसं हे बनवायचे पेस्ट ते बघूया. त्यासाठी 4-5 पाकळ्या मी इथे सोलून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर सुद्धा क्लिक करून ठेवा. असं केल्यामुळे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतील. आता या 5-6 पाकळ्या छोट्याशा एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या, आणि खलबत्त्याचा जो असा प्रकारचा ठोंब्या असतो तर त्याने काय करायचे की असं कुटून घ्यायचं. तर याला पाकळ्या ज्या आहेत त्या ओरिजिनल पाकळ्याच घ्यायच्या. लसणाची पेस्ट बाजारामध्ये विकत मिळते ती पेस्ट अजिबात घेऊ नका. घरगुती ओरिजिनल गोष्टी वापरल्या की आपल्याला यामधून मिळणारा जो रिझल्ट आहे तोसुद्धा अगदी व्यवस्थित छान मिळतो, आणि दातं जे आहेत ते अगदी पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखेच तुम्हाला चमकलेले दिसतील या उपायाने. उपाय जो आहे काळजीपूर्वक बघा, काही टिप्स सांगितलेले आहेत ज्यामुळे ही जी पेस्ट आहे ती बिघडत नाही आणि व्यवस्थित बनते. आता लसूण का वापरायचा आहे, कारण बॅक्टेरिया घालवण्यासाठी लसणाचा खूप जास्त वापर केला जातो. तर कुठल्याही ठिकाणी जर लसूण तुम्ही अशा प्रकारे कुटून जर घेतला आणि तो जर लावला कुठल्या जखमेवर वगैरे तरीसुद्धा जखम पटकन बरी होण्यास मदत होते. तर लसूण हा अँटीबॅक्टेरियल आहे. जर तुम्ही एखाद्या काड्यामध्ये देखील लसणाच्या पाकळ्या टाकल्या तर लवकर घशामधला बॅक्टेरिया दूर होतो आणि सर्दी खोकला देखील बरा होतो, घसा साफ होतो. त्यामुळे लसणाचा खूप जास्त मोठा वाटा आहे की आपली सर्दीसुद्धा साधी झालेली असते तीसुद्धा या लसणाच्या काड्यामुळे कमी होते. त्यामुळे लसणाचा काढा तुम्ही बघितला असेल, आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. लसूण मी बारीक कुटून घेतल्या वाटीमध्ये, आणि त्यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ टाकायचं. लसणाचा आणि हळदीचा जो काढा आहे त्यामुळे खोकला खूप जणांचा राहिला होता. 4 ते 5 लाख लोकांनी तो बघितलेला आहे व्हिडिओ. बघितला असेलच तुम्ही सुद्धा, आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आपल्याकडे भरपूर अशा काही होम रेमेडी आपण शेअर केलेल्या आहेत, सर्दी खोकल्यावरती घरगुती उपाय, त्यासोबतच गुडघ्यांवरती घरगुती उपाय. तर या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, तर नक्की बघितले नसतील तर नक्की बघा. जॉईंट पेनवरती घरगुती उपाय म्हणून मी एक तेल बनवलं आहे काल, आणि ते तेल जर तुम्ही बनवलं तर हातात पायात मुंग्या येत असतील किंवा जॉईंट पेन असेल तो पूर्ण दूर होईल. आता यामध्ये 2 वेळेस किंवा 1 वेळेस घासण्यासाठी जेवढी टूथपेस्ट लागते ना तेवढी मी टाकली, आणि त्यानंतर 1/2 लिंबाचा रस टाकला आहे. बघितलं की नाही तुम्ही, किचनमध्ये असलेल्याच घरगुती काही किचनमधल्या वस्तू आहेत त्याच उचलल्या आणि त्यापासून ही पेस्ट आपण बनवतो आहे. आता एक वस्तू अजून टाकायची राहिलेली आहे, ती वस्तू यामध्ये टाकली की नंतर आपली फायनली पेस्ट तयार होते. आता यामध्ये आपण टाकतोय फक्त 1/2 चमचा किंवा मग 1/2 चमच्यापेक्षा खूप कमी आपल्याला सोडा घ्यायचा आहे खायचा. 1/2 चमचा खूप जास्त होतो. जेवढा सोडा जास्त घ्याल तुम्ही तेवढा हिरड्यांना त्रास होईल, कारण सोडा क्लिनिंगसाठी जरी वापरत असतील, सगळीकडेच क्लिनिंगसाठी सोडा खूप जास्त युजफुल आहे, पण दात ही अशी नाजूक गोष्ट आहे जिथे हिरड्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सोड्याचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं आहे, म्हणजे 1/2 चमच्यापेक्षाही त्यातलाही 1/2 चमचा वापरायचा आहे. तर बघू शकता चिमूटभर टाकाल तरी चालेल, 1-2 चिमूटभर घ्याल ना तुम्ही तरी पण पुरेसा होईल सोडा. आणि हा सोडा टाकला
की लिंबाची आणि सोड्याची रिॲक्शन अर्थातच होते आणि लगेचच या पद्धतीने बुडबुडे येतात किंवा फेसाळल्यासारखी ही पेस्ट तयार होते. तर ही टूथपेस्ट आहे ना, तर ही टूथपेस्ट एकत्र करून अशा पद्धतीने ही पेस्ट बनवून घ्यायची आणि या ब्रशने त्याला एकत्रित करून घेतलंय. ज्या ब्रशने आता मला दात घासायला मुलांना द्यायचं असेल ना, तर त्याच ब्रशने करा किंवा मग चमच्याने तुम्ही एकत्रित करू शकता. तर हा समोर जो मुलगा आहे त्याचे दात घासताना त्याला फक्त 1 ते 1 मिनिट लागला होता दात संपूर्ण घासून स्वच्छ करण्यासाठी, कारण ही दात घासायला कठीण गेली कारण बऱ्याच दिवसांपासून ही खराब झालेली आहेत. साधारण 1-2 वर्ष म्हटलं किंवा 4 वर्ष तरी चालेल. हळूहळू एकदाच ही दात खराब झाली नाहीत, हळूहळू खराब होत गेलेली आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता याला घासायला देखील 1 ते 2 मिनिट लागले होते आणि त्यानंतर मी पुन्हा काही वेळानंतर 1 ते 2 तासानंतर परत एकदा हे घासायला सांगितले. तर फायनली याचा रिझल्ट इतका छान आला आणि हे दात बघू शकता, फायनली दात घासल्यानंतर पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात निघाले. जे दाग धब्बे होते पिवळसर लालसर दातांवरती ते पूर्ण निघून गेले आहेत. तुमच्याकडे जर कोणाचे दात एवढे पिवळे असतील तर नक्की हा उपाय घरच्या घरी करून बघा. आजचा व्हिडिओ जरासा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.